जैन इरिगेशन हे नाव घेतलं तर हिमालया एवढा मोठा उद्योग समूह पटकन डोळ्यासमोर उभा राहतो. ठिबक सिंचन, सोलर, फूड प्रोसेसिंग, टिश्यू कल्चर, पंप आणि पीव्हीसी पाईप, एक दोन नाही तर शेतकऱ्यांच्या भरभराटीसाठी जैन उद्योग समूहानं अशी अनेक उत्पादनं तयार केली आहेत. फक्त उद्योग हे एकमेव ध्येय डोळ्यासमोर न ठेवता आधुनिक शेती पाणी बचतीचं धोरण राबवल्यामुळे जैन इरिगेशननं आज जागतिक स्तरावर प्रतिष्ठेचा मानबिंदू निर्माण केलाय. भारतासह 100 देशांमध्ये जैन उद्योगाचा विस्तार झालाय. अगदी स्वप्नवत वाटणारा असा हा प्रवास. या मागे जैन उद्योग समूहाचे संस्थापक पद्मश्री डॉक्टर भवरलाल जैन या ऋषितुल्य साधकाचे श्रम, त्यांचं ध्येय याला कारणीभूत ठरलंय. लोक त्यांना आदरानं, प्रेमानं भाऊ म्हणत. 12 डिसेंबर 1937 रोजी अजिंठ्याच्या पायथ्याशी असलेल्या जळगाव जिल्ह्यातील वाकोद नावाच्या छोट्याशा गावात भवरलाल जैन उर्फ भाऊ यांचा जन्म झाला. घरातलं वातावरण अगदी सात्विक. त्यांचे वडील हिरालालजी पारंपरिक पद्धतीनं चालत आलेला शेती व्यवसाय करत होते. भवरलाल यांनाही शेतीची आवड होती, पण आधीपासूनच त्यांचं मन अभ्यासात रमलं. बी कॉम ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्यांनी लॉ ची परीक्षा दिली. राजपत्रित परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना डेप्युटी कलेक्टरच्या पदाची नोकरी समोरून चालत आली. महाराष्ट्र सरकारनं त्यांना नागपूर इथं डेप्युटी कलेक्टरचं लेटर देऊन त्यांना नोकरीस बोलवलं आणि भाऊ नोकरीला रुजूही झाले. मात्र काही दिवसांनंतर घरी गेल्यावर त्यांच्या आईनं त्यांना सांगितलं की ही नोकरी करून तू फक्त 10 कुटुंबांचं पोट भरशील, पण मला असं वाटतं की तू 1000 कुटुंबांचं पोट भरावं, त्यांच्या बरोबरच पशुपक्ष्यांचंही पोट भरलं पाहिजेस. आईच्या दूरदृष्टीचा मूलमंत्र भाऊंनी अंगीकारला आणि त्यांनी नोकरी न करता स्वतःचा व्यवसाय करण्याचं ठरवलं. बरं, नुसती पारंपरिक शेती न करता त्यात नवनवीन प्रयोग करण्याकडे त्यांचा कायम कल असायचा. जळगावच्या वाकोद या जन्मगावापासून मीराच्या पळसखेड येथे जाण्यासाठी एकदा भवरलाल भाड्याने सायकल देणाऱ्या दुकानात गेले होते. ओळखीशिवाय सायकल देण्यास तो तयार नव्हता, त्यामुळे जवळपास 15 किलोमीटरचं अंतर ते चालत गेले. या प्रवासात त्यांनी ठरवलं होतं की आपली अशी वेगळी ओळख निर्माण करायची की जगभरात आपली कीर्ती पोहोचेल. शेती करत असताना आलेल्या अनुभवातून त्यांनी मनातील याच विचारांना आणखी खतपाणी घातलं. विचारांची बैठक तर पक्की होती, सोबत होती कठोर परिश्रमाची वृत्ती, प्रखर आत्मविश्वास, ध्येय, प्रामाणिकपणा आणि जिद्द. त्याकडे उद्योग व्यवसाय म्हटला की मुंबई पुणे एवढ्या पुरतंच क्षेत्र मर्यादित होत, पण भाऊंनी खानदेशात स्वतःच्या कंपनीचा पाया रचला. 1987 मध्ये ड्रीप इरिगेशन म्हणजेच ठिबक सिंचनाला चालना मिळावी यासाठी त्यांनी एक कंपनी सुरू केली. एक दिवस ते पेट्रोल पंपवर बसलेले असताना स्कॉटिश मिशनची एक बोरिंग रिग करणारी गाडी आली डिझेल भरायला, आणि त्याच्यावर लिहिलेलं होतं ॲग्रिकल्चर इज फ्युचर प्रोफेशन. म्हणजे शेतीमध्ये जर तुम्ही काही काम केलं किंवा शेतीसाठी जर काही केलं तर त्याला भविष्य खूप मोठं आहे. आणि ते वाक्य त्यांच्या मनात एवढं बिंबलं की त्यांनी त्या दिवशी ठरवलं की आपल्याला शेती आणि शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवून नवीन कामकाजाची सुरुवात करायची आहे. आणि म्हणून त्याच्यानंतर त्यांनी खतं, बियाणं, पेस्टिसाईड, पी व्ही सी पाईप, ट्रॅक्टर्स, त्या काळी शेतात वापरण्यासाठीच्या मोटरसायकल्स, अशा सगळे व्यवसायाची सुरुवात केली. त्यांच्याकडे जवळजवळ 65 ह्या देशी आणि विदेशी कंपन्यांच्या एजन्सीज होत्या. लोकांच्या मनामध्ये
भाऊ आणि त्यावेळेला जे काही आमच्या कंपनीचं नाव होतं जैन ब्रदर्स, कारण जॉईंट फॅमिली असल्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊन वडिलांनी कंपनी चालू केलेली होती, म्हणून ते जैन ब्रदर्स नाव त्यावेळेला होतं. आणि त्याचं एक बस्तान बसलं. जैन इरिगेशनचा पाया इथेच रचला गेला. मुळात भाऊ कायमच शेतकऱ्यांमध्ये रमले. स्वतः शेतकरी असल्यामुळे शेतकऱ्यांचं दुःख, त्यांच्या गरजा भाऊंना चांगल्याच ठाऊक होत्या. त्यांची कायमस्वरूपी शेतीशी नाळ जोडली गेली होती. सोबत कृषी क्षेत्रातील देशाविदेशामधील बदलांचा अभ्यास ते करायचे. याच नाविन्यातून भाऊंनी शेतीमध्ये अनेक प्रयोग केले. ठिबक सिंचन यंत्रणेचा प्रचार आणि प्रसार करून 50 लाखांच्या वर शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवणारे ते युगपुरुषच म्हणावे लागतील. त्यांचं हार्डवर्किंग असं एक व्यक्तिमत्व जे होतं, आणि कोणती गोष्ट मनात घेतली तर ते जिद्दीने पूर्ण करण्याचा एक ध्यास, आणि तो जो ध्यास असायचा त्यावेळी मग ऊन असो, सावली असो, पाणी असो, म्हणजे सूर्य असो किंवा दिवस असो किंवा रात्र असो, कधीही काहीही विचार न करता पूर्णपणे आपल्याला 100% झोकून द्यायचं. जैन पाईप, जैन ठिबक सिंचन या प्रकल्पांमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शेत शिवारात घराघरात भवरलाल जैन यांचं नाव पोहोचलं. शेतामध्ये पपई लागवड करण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केलं. इतकंच नाही तर पपई दुधास हमी भावाची खात्रीही दिली. यशवंतरावजी चव्हाण यांनी ज्या फॅक्टरीचं उद्घाटन केलं होतं, ती जी फॅक्टरी होती, केळ्या, हा केळ्याचा प्रदेश असल्यामुळे केळ्यापासून पावडर बनवण्याची फॅक्टरी त्यावेळेला मार्केटिंग फेडरेशनने टाकली होती. 6 महिने ती फॅक्टरी चालली, परंतु टेक्नॉलॉजी पाहिजे तशी तयार झालेली नसल्यामुळे ती फॅक्टरी बंद पडली. आणि 1963 पासून 1978 पर्यंत ती फॅक्टरी बंद होती. 1978 मध्ये त्या फॅक्टरीचं ऑप्शन निघालं. इथल्या मध्यवर्ती बँकेने जिल्ह्याच्या तिचं ऑप्शन काढलं. त्या ऑप्शनमध्ये आपण भाग घेतला आणि ती फॅक्टरी त्या काळी 1978 मध्ये आपण 30 लाख रुपयाला विकत घेतली. केळ्याची पावडर बनवणं त्यापर्यंतसुद्धा टेक्नॉलॉजी परफेक्ट झालेली नव्हती, त्यामुळे मग केळ्याच्या पावडरच्या ऐवजी आणि भाऊंनी पपयाची पावडर सुरुवात केली. पपई ही ह्या भागात शेतकरी लावत होते. थेट येवला नाशिकपर्यंतचा भाग, इकडे नंदुरबार, धुळे, इकडे बुऱ्हाणपूर, मध्य प्रदेशमधलं खंडवा, ह्या भागात शेतकऱ्यांना पपई लावायसाठी भाऊंनी खूप त्यावेळेला सहकाऱ्यांसोबत मेहनत घेतली आणि ते लोकांना लावायला लावलं. सतत नाविन्याचा ध्यास असलेल्या भाऊंनी दरवेळी एक पाऊल पुढेच टाकलं. भाऊंनी बायोटेक्नॉलॉजी शिवाय शेतीमध्ये उत्पादन वाढीच्या दृष्टीनं विचार केला. त्यासाठी अद्ययावत प्रयोगशाळेची निर्मिती केली. ग्रँडेन नावाची उती संवर्धित केळी रोपांची नवी जात व्यापारी तत्वावर वितरित करण्याचा पहिला मानही भवरलाल जैन यांनाच जातो. तर भाऊंनी 2 गोष्टी केल्यात, 1-3 म्हणजे. एक तर टिश्यू कल्चर किंवा उती संवर्धन ज्याला म्हणतात, त्याच्या थ्रू क्लोनिंग प्रोसेस करून एक बेस्ट व्हरायटीज भारतात आणल्या आणि त्या व्हरायटीचं प्रपोगेशन करून त्या शेतकऱ्यांना दिल्या. नुसती व्हरायटीज दिली असं नाही, त्याचं व्हायरस इंडेक्सिंग केलं, म्हणजे त्यांना व्हायरस लागणार नाही ह्याची काळजी घेतली. त्याच्यानंतर त्याच्याबरोबर ठिबक सिंचनाची जोड दिली आणि शेतकऱ्यांसाठी बेस्ट प्रॅक्टिसेसचा पॅकेज तयार केला. जैन उच्च तंत्र शेती संस्थान म्हणजे राज्यच नाही तर देशभरातील शेतकऱ्यांसाठी विद्यापीठच. दरवर्षी कमीत कमी इथं 25 ते 30 हजार शेतकरी येतात. शेती, पाणी, लागवड, खत पाण्यापासून हरितगृह, प्रक्रिया उद्योग, टिश्यू कल्चर, सेंद्रिय आणि जैव कीटकनाशकांची माहिती जाणून घेतात, शिकून घेतात. इथून जाताना त्यांच्या ज्ञानात तर भर पडतेच, सोबत ते नवी स्फूर्ती घेऊन जातात. हे सर्व केल्यामुळे काय झालं की ज्या शेतकऱ्याला 15 किलो पर ट्री पर बंच मिळायचा, त्याच्यावेळी आता 30 ते 35 किलो बंच मिळायला लागला.
आणि हजारो शेतकरी आज लिटरली लखपती झाले. आमचे काही काही शेतकरी जे आहेत क्लायंट किंवा कस्टमर्स, ते शेतकरी बंधू तर जवळजवळ आज 1 किंवा 2 कोटी रुपये वर्षाला कमावू लागले केळ्यांमुळे. शेतकऱ्याला शेतीमधले बारकावे समजावे, त्याला जगातील अत्याधुनिक शेती पद्धती समजावी, त्यासाठीची उपकरणं प्रत्येक शेतकऱ्याजवळ असावी यासाठी भवरलाल जैन यांनी अविरत प्रयत्न केले. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला त्यांनी नेहमी मदतीचा हात पुढे केला. उमेदीच्या काळात जळगावमध्ये 7,000 रुपये भांडवलात सुरू केलेल्या व्यवसायानं आज वार्षिक 7,000 कोटी रुपयांच्या उलाढालीपर्यंत झेप घेतलीय. भवरलाल जैन यांनी जगभर प्रवास केला. त्यांनी औद्योगिक उत्पादनाची गुणवत्ता जगजाहीर करणारी ISO सारखी मानांकन स्वीकारली. काम केल्यानंतर जे काही उरेल त्याच्यावर समाजाचा हक्क आहे ही भावना त्यांनी नेहमी आपल्या मनात ठेवली, म्हणून वेगवेगळे प्रकल्प राबवण्याचा निश्चय केला. जैन उद्योग समूहाचा पसार आज खूप वाढलाय. या 30 उत्पादन प्रकल्पांमधून एकूण 120 पेक्षा जास्त देशांमध्ये उत्पादनं निर्यात केली जात आहेत. उमेदीच्या काळात जळगावमध्ये 7,000 रुपये भांडवलात सुरू केलेल्या व्यवसायानं आज वार्षिक 7,000 कोटी रुपयांच्या उलाढालीपर्यंत झेप घेतलीय. जळगावातील उद्योगात किमान 10,500 लोकांना थेट रोजगार उपलब्ध झालाय. हेड ऑफिस जळगाव, ब्रांच ऑफिस न्यूयॉर्क बोलायला एक कसं चांगलं वाटतं, पण त्याच्यामागे भाऊंची जी भूमिका होती ती फारच प्रगल्भ अशी भूमिका होती. भाऊंचा विषय असा होता की मी जिथून आलो ते सर्व ठीक करण्याच्याऐवजी मी जर दुसरीकडे जे चांगलं शहर आहे तिथे जाऊन राहिलो तर असं बरेचसे लोक करतात. मग जळगाव किंवा वाकोद जिथून भाऊ आले ते कसं सुधारेल, ते आहे तसंच राहील. कारण जी चांगली माणसं आहेत ती जर मोठ्या शहरांमध्ये गेली आणि त्यांनी त्या शहरांनाच मोठं केलं तर मग गावांना मोठं कोण करणार. तर म्हणून भाऊंनी मी की माझे जे रूट्स आहेत, आय एम सन ऑफ द सॉइल, तर मी या जमिनीचाच पुत्र आहे आणि एक म्हणजे भूमिपुत्र, आणि म्हणून ह्या भूमीला जिथून मी आलो त्याच भूमीला मी कसं जास्त चांगलं करेल, ही अशी एक सामाजिक बांधिलकींची जी भाऊंची भूमिका होती त्या भूमिकेतनंच मग आज असं बघायला गेलं तर आपला एक साधारणतः $1 बिलियन किंवा 7,000 कोटी रुपयाचा एक ग्लोबल व्यवहार आहे. आज 100 देशांमध्ये आपला व्यवहार आहे, पण हेडक्वार्टर जळगाव आहे. तसं रुरल एरियामधनं एक ग्रामीण विभागामधनं अशी ग्लोबल कंपनी बिल्ड केलेलं एक भारतातलं हे पहिलंच असं साधारणतः युनिक उदाहरण आहे. आणि त्याच्यामध्ये भाऊंची एक असं एक सामाजिक बांधिलकी आणि एक वैचारिक अशी भूमिका होती की ज्याचा लॉंग टर्म इम्पॅक्ट फार आहे. महात्मा गांधी म्हणून गेले की भारताचा आत्मा खेड्यांमध्ये राहतो, पण आपल्यापैकी कोणी खेड्यांमध्येच राहायला तयार नाही. तर भाऊंनी ते एक रिव्हर्स केलं की खेड्यामध्ये राहून सुद्धा तुम्ही ग्लोबल लेवल एक्सलन्स निर्माण करू शकता. आणि ती मला वाटतं अगेन एक भाऊंनी आयुष्यात बरीचशी सर्व पायनियरिंगच कामं केलीत नेहमी, हाही एक असा पायनियरिंगच विचार किंवा थॉट भाऊंनी मांडला. भवरलाल जैन यांनी जगभर प्रवास केला. त्यांनी औद्योगिक उत्पादनाची गुणवत्ता जगजाहीर करणारी ISO सारखी मानांकन स्वीकारली. भवरलालजींना अमेरिकेतील सिंचन विषयातील क्रॉफर्ड रीड मेमोरियल हे पारितोषिक 1997 साली मिळालं. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय आणि दुसरे आशियाई व्यक्ती होते. उत्तर महाराष्ट्र, उदयपूर आणि कोकण कृषी विद्यापीठ तसंच तामिळनाडू कृषी विद्यापीठानं भवरलालजींना सन्माननीय अशा डिलीट DSC या पदव्या देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला. कृषी विज्ञान आणि औद्योगिक क्षेत्रातील त्यांच्या कामाची पावती म्हणून भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते 2008 त्यांचा पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान केला. अशा यशामुळे, पुरस्कारामुळे आनंद होतो
सोबत आपलं समाजाप्रती असलेलं उत्तरदायित्वही वाढतं असं भवरलाल जैन नेहमी म्हणायचे. त्यामुळे त्यांनी विविध सामाजिक संस्था लोकहित जोपासणाऱ्या न्यासांची उभारणी केली. वेगळ्या पद्धतीचं रसायन होतं समाज आणि भाऊ, की आपण समाजाकडनं एवढं रोज घेत असतो की आपण समाजाला देणं लागत असतो, आणि देणं लागत असतो म्हणून काम करत असताना काम केल्यानंतर जे काही उरेल त्याच्यावर समाजाचा हक्क आहे, ही भावना त्यांनी नेहमी आपल्या मनात ठेवली. म्हणून वेगवेगळे प्रकल्प राबवण्याचा निश्चय केला. गुरुमुलांना स्कॉलरशिप प्रोव्हाइड करायची जर वेळ आली ती करण्यात आली. आर्थिक ह्याच्याने जे कमजोर असतील अशा लोकांना त्यांच्या आजारपणासाठी पैसे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला गेला, आणि भारतीय संस्कृतीला अबाधित राहून जे सांस्कृतिक कार्यक्रम असतील त्यांना सहकार्य करण्याचं आपण धोरण ठेवलं. त्यासोबत युवकांनी व्यसनाला बळी पडू नये म्हणून खेळाकडेही तेवढंच लक्ष द्यायला पाहिजे म्हणून खेळासाठी भरघोस कार्यक्रम राबवले. त्यासोबत आध्यात्मिक कार्यक्रम असतील, पर्यावरणाचा अभ्यास होऊ द्यायचा नसेल, तर ह्या सगळ्या गोष्टींना बिझनेस करत असताना, इंडस्ट्री चालू असताना सुद्धा तेवढंच महत्त्व दिलं. भाऊंचं व्यक्तिमत्व बहुआयामीच. उद्योग व्यवसायात व्यस्त असतानाही त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली होती, त्यातून त्यांचा व्यासंग दिसून येतो. गांधी विचारांचे पायिक असलेले भाऊ अहिंसा अनेकांतवादाचे पुरस्कर्ते होते. भाऊंनी जळगावात स्थापन केलेलं गांधी तीर्थ म्युझियम पाहण्यासाठी देशापरदेशातून पर्यटक येतात. गांधी तीर्थ म्हणून जळगावच्या या जैन हिल परिसरामध्ये आपण उभं केलेलं आहे. जगातलं सगळ्यात मोठं म्युझियम गांधीजींच्या विचारांवर आधारित आपण उभं केलं आहे. जवळजवळ 60,000 square feet एवढ्या परिसरामध्ये त्या गांधीजींबद्दल, त्यांच्या विचारांबद्दल, त्यांच्या आचारांबद्दल, त्यांची पुस्तकं, त्यांच्या फिल्म, त्यांचे डॉक्युमेंटरीज, त्यांचे लिखाण, त्यांची पत्र, हे सगळ्या गोष्टी तिथे उपलब्ध आहे. आणि त्या माध्यमातून, गांधी रिसर्च फाउंडेशनच्या माध्यमातून तिथे आपण डिप्लोमा कोर्स आहे, डिग्री कोर्स आहे, पोस्ट ग्रॅज्युएटचा कोर्स आहे, जेणेकरून तिथे विद्यार्थी तयार होऊन गावभर गावोगावी जाऊन किंवा भारताच्या भारतवर्षाच्या पाठीवर जाऊन किंवा जगात त्यांनी जर जाऊन गांधीजींचे विचार नेले, ज्या विचारांची आज पावलोपावली भारताला आणि जगातील प्रत्येक देशाला गरज आहे. शेतकऱ्यांसाठी भाऊंनी इतकं काही करून ठेवलंय की ते जन्मोजन्मी भाऊंचे ऋणी राहतील. इतकंच नाही तर पाणी बचत आणि समृद्ध शेतीचा मंत्र देत त्यांनी दर्जेदार शिक्षणाचा पाया घातला. ते तरुणांसाठी उद्योगशीलतेचे प्रेरणास्त्रोत राहणार आहेत. गेल्या वर्षी 25 फेब्रुवारीला मुंबईतील जसलोक रुग्णालयात भाऊंनी अखेरचा श्वास घेतला. ते परिवारालाच पोरकं करून गेले नाही तर जैन उद्योग समूह आणि राज्यातील लाखो शेतकरी त्यांच्यामुळे पोरके झाले. आज जरी भाऊ आपल्यात नसले तरी त्यांच्या कार्यापासून प्रेरणा आणि ऊर्जा घेऊन जैन उद्योग समूहाचं काम आज त्याच वेगानं सुरू आहे. भाऊंच्या आदर्शकार्य संस्कृतीमुळे कायमच भाऊ सहकाऱ्यांसोबत आणि परिवारासोबत राहतीलच. एक वर्ष होत येतंय परंतु कधीही आम्हाला असं जाणवलं नाही की भाऊ आमच्यासोबत नाही. भाऊ नेहमीच आमच्यासोबत, कालही होते, आजही आहे,
उदयी राहतील. शेती आणि शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवून वडिलांनी जे त्यांचं जीवन सुरू केलं तो प्रवास एक न संपणारा प्रवास भाऊंच्या नंतरही तो सुरूच राहील आणि तो अखंड सुरू राहील, अखंड तेवत राहील. ही मी या प्रसंगी किंवा या आपल्यासमोर आपल्याशी बोलताना मी सांगू शकतो, मांडू शकतो आणि खात्रीने आपल्या सगळ्यांना आश्वासने देऊ शकतो की जे काही जैन इरिगेशनने भाऊंच्या मार्गदर्शनाखाली शेती आणि शेतकऱ्यांसाठी जे काही उभं केलेलं सगळं जे काही एक वैभव आहे ते त्यांच्यासाठीच ह्याच्या पुढेही सुरू राहील. शेतकऱ्यांसाठी भाऊंनी इतकं काही करून ठेवलंय की ते जन्मोजन्मी भाऊंचे ऋणी राहतील. इतकंच नाही तर पाणी बचत आणि समृद्ध शेतीचा मंत्र देत त्यांनी दर्जेदार शिक्षणाचा पाया घातला. ते तरुणांसाठी उद्योगशीलतेचे प्रेरणास्त्रोत राहणार आहेत. भाऊंपासून प्रेरणा घेऊन नवउद्योजकांची नवी पिढी निर्माण झाली, शेतीमध्ये प्रगती झाली तर तीच या समृद्ध शेतीच्या जनकाला, पाणी बचतीच्या आद्यजनकाला खरी श्रद्धांजली ठरेल.